हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर. आरोग्याची काळजी आता आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा. सर्व नामांकित कंपन्यांचे मेडिक्लेम व कॅशलेस सुविधा उपलब्ध. कुटे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर, 40 फुटी डी पी रोड, ताजणेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 0-24-25-22-66-88, 22-66-86. तातडीचा संपर्क 88-88-22-25. नंदुरबार विधी महाविद्यालय या ठिकाणी महिला डिजिटल साक्षरता अभियान याच्या अंतर्गत कार्यशाळा पार पडली. प्राचार्य नितेश चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रोफेसर एस एस हसानी सर यांच्या आयोजनामध्ये महिलांच्या उदंड प्रतिसादामध्ये डिजिटल साक्षरता कार्यशाळेमध्ये 4 तास महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्येही महिला स्मार्ट आहेत याची प्रचिती या कार्यक्रमात पाहायला मिळाली. स्मार्टफोन हा फक्त बिघडवतो नाही तर तो बी घडवतो हे प्रशिक्षक पल्लवी सोमवंशी यांनी पटवून दिलं. तर यावेळी पल्लवी सोमवंशी यांनी डिजिटल साक्षरता म्हणजे काय, त्याची महिलांना काय गरज आहे हे आपल्या अनोख्या शैलीमध्ये महिलांना सांगितलं. मी ज्यावेळेस धुळ्याच्या ट्रेनिंगला गेली तर त्यावेळेस महिलांचा एक प्रश्न होता मला की मॅडम आम्हाला एक सल्ला द्यायचा आहे नरेंद्र मोदीजींना. म्हटलं काय सल्ला? म्हणजे आमचा पगार वाढवा. म्हटलं ठीक आहे, देऊ शकताय तुम्ही. म्हणजे त्यांचा प्रश्न खूप बरोबर होता. तर ह्या ऍपद्वारे तुम्ही सजेशन किंवा गव्हर्नमेंटला विचारू शकताय. पुढच्या ऍप शिकवणार आहे तेही एकेकाला, म्हणजे कुणाला तरी मी बोलवणार आहे. 5 ऍपची वैशिष्ट्य सांगा मी पुढे बोलवणार आहे, ती तयारी ठेवा. फक्त भीती काही वाटत येऊ नका, खूप काही नाही आलं म्हणजे काही होणार नाही. पण तेवढंच तुमची प्रॅक्टिस होईल किंवा तुम्हाला काय कळतं हे मला, म्हणजे मी जे शिकवलेलं आहे ते तुम्हाला कळतंय का हे मला कळेल. स्मार्टफोन आणि साधा फोन यातला फरक मी तुम्हाला सांगितला आहे. जो फोन आपल्याला स्मार्ट बनवतो तो आहे स्मार्टफोन. अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून उमंग नावाच्या ऍपद्वारे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि एजन्सीजच्या 440 सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असून त्याचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा, महिलांना अनेक अडचणींना संकटांना तोंड द्यावं लागतं त्यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या पाठीशी उभा असून आपल्या तक्रारींचं निवारण कसं करता येईल आणि इतर वेगवेगळ्या सुविधा, नमो ॲपचे नवीन फायदे, माहिती, घडामोडी, मन की बात याची माहिती कशी मिळवायची, तर GM या ॲपद्वारे घरबसल्या आपण तयार केलेलं साहित्य, वस्तू या भारतीय बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीनं विकता येतात याचंही ज्ञान देण्यात आलं. बँकेमध्ये पैसे पाठवणं किंवा मागवणं यासाठी रांगेमध्ये उभं न राहता घरबसल्या भीम ॲपद्वारे पैसे पाठवणं, स्वीकारणं याचीही माहिती यावेळी देण्यात आली. आपल्याला एक UPI ID सेट करायचा असतो. त्यासाठी UPI ID म्हणजे आपला ईमेल आयडी जसा असतो त्या प्रकारचा UPI ID असतो, तो आपल्याला सेट करावा लागतो. मग आपल्याला ज्यावेळेस कुणाला पैसे पाठवायचे असेल तर आपण 3 प्रकारे पैसे पाठवू शकतो. डिजिलॉकर ॲप तसेच महत्वाच्या ॲपद्वारे महिला सशक्तीकरण होण्यासाठी आणि महिलांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचून घरबसल्या महिला अनेक सुविधांचा फायदा कशाप्रकारे घेऊ शकतात हे देखील यावेळी सांगण्यात आलं. पुरुषांच्या तुलनेमध्ये आपणही मागे न राहता डिजिटल तंत्रज्ञान म्हणजे स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त फायदा घेऊन कुटुंबाला हातभार लावून कुटुंबाचा, गावाचा आणि देशाचा विकास कसा करू शकतो अशीही माहिती यावेळी पल्लवी सोमवंशी यांनी महिलांना दिली. आज महिला डिजिटल साक्षरता राज्य महिला आयोगातर्फे हा कार्यक्रम राबवण्यात आला. विधी लाट कॉलेज नंदुरबार येथे त्याचे आयोजन करण्यात आले. खूप सुंदर महिलांचा प्रतिसाद मला मिळाला आणि विशेष म्हणजे मी आजपर्यंत तर झालेल्या सगळ्या ट्रेनिंगमध्ये अतिशय स्मार्ट महिला मला या कार्यक्रमात दिसायला मिळाल्या. तर सूत्रसंचलन शुभांगी चौधरी यांनी केलं आणि सर्वांचे आभार प्राध्यापिका भावना वळवी यांनी मानले. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, नंदुरबार.